महाविकास आघाडी नक्की सत्तेवर येणार आहे. काही मंडळी आता फार आनंद झालाय, फार आनंद झालाय, काही इतका आनंद झालाय इतका का, हरियाणा हरियाणा, अरे हरियाणा काय, हरियाणात गोंधळ आम्हीच घातला होता, इथं काही गोंधळ नाही. हरियाणा त्यांच्यामुळं नाही, आमच्याच गोंधळात काँग्रेसचे झाले. इथं अगदी स्थिर पद्धतीने आम्ही चाललोय, तिन्ही एक पद्धती एका विचारानं काम करतोय. उमेदवार उभे राहतील आणि 180 जागा 288 म्हणजे 145 बहुमत होतं आपलं, 180 वर जागा येण्याचं आम्हाला खात्री वाटत. त्यामुळे ती काही काळजी करण्याचं कारण नाही. लाडकीबाई ना, लाडकीबाई ना, काय लाडकीबाई ना, लाडकीबाई आपल्याच खिशातलं पुन्हा टाकले आणि त्याला जे भाव काय वाढले रे पाहिले ना, टॅक्स ब्रिक्स असे वाढवले का, त्याला जे भाव वाढले, महागाई वाढली, लाडकीबाई ना कायला आपल्या घरातल्या बहिणीला आणि कोण असेल सुना लेखी, त्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की हे काही नाही, इबानवाबनवीचा कार्यक्रम फसायचं नाही आणि भक्कम राहायचं. आणि म्हणून आता आघाडी काय निर्णय घेईल हे मला माहीत नाही. आघाडीचा जसा जसा निर्णय असेल त्या पद्धतीनं जिथं जिथं आपण असू तिथं आघाडी म्हणून आपलं काम करावं लागेल, ते काय प्रश्न नाही. मी इथं वेगळं काही बोलू शकत नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.